शिवसेनेचे धुरंधर नेते माजी आमदार संजय बंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली मंगळवारी अर्पण करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे माजी खासदार अनंत गुढे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, गणेश खारकर, अभिजित अडसूळ, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, शिवसेनेचे सुनील खराटे, प्रशांत वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. सर्वपक्षीय जात पंथ व अमरावतीकरांतर्फे ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संजय बंड हे आपल्याला भावासारखे होते असं मनोगत आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं. माणूस जाणं हे अतिशय वेदनादायी असत आणि तो कुटुंबातला प्रमुख, पक्षाचा प्रमुख किंवा जर सवंगडी आणि मित्र असला तर सगळ्यांना भयंकर त्रास होतो आणि तो त्रास ह्या अख्ख्या जिल्ह्याला झालेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या जिल्ह्याचं कल्चर म्हणता येईल, त्याला संस्कृती म्हणता येईल, ती नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन चालायची राहिलेली आहे. नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने आपले संबंध मित्रत्वाचे सांभाळले गेलेले आहेत. असाच हा डॉक्टर पंजाबराव देशमुखांपासून जो राजकीय इतिहास किंवा त्याच्या आधीपासूनचा राजकीय इतिहास आपण जर बघितला तो असाच राहिलेला आहे. अलीकडच्या काळातच फार जास्त टोकाटाकी होते पण माझं आणि माझ्यापेक्षा भरपूर मोठे होते संजूभाऊ, एक 14-15 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे होते आणि ते आमदार होते 2004 मध्ये आणि मी 2004 मध्ये इलेक्शन लढले होते आणि पडले होते. तेव्हापासूनची जी माझी ओळख आहे पण त्यांच्या मिसेस म्हणजे प्रीतीबाईंनी आम्हाला शाळेमध्ये सिनियर होत्या आणि आमचे नेहमीच मैत्रीचे संबंध जे मैं जिंदगी को साथ निभाता चला, मैं जिंदगी के जिंदगी को साथ निभाता चला, मैं म्हणजे मला तो व्यवस्थित बोलता नाही येते पण त्याचा अर्थ हेच आहे की मी माझे दुःख विसरत गेलो आणि जीवनाला कवटाळत गेलो. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार अनंत गुढे यांनी आपण प्रीती बंडला विनंती करू की त्यांनी बडनेरामधून निवडणूक लढवावी. 15 वर्ष संजय बंड राजकारणात होते परंतु कोणतंही कॉलेज नाही, शाळा नाही, कोणतीही माया त्यांनी जमवली नाही असे प्रशंसनीय उद्गार माजी खासदार अनंत गुढे यांनी काढले. अनेकांनी आपले अनुभव संजीवच्या सोबतचे सांगितले, आम्ही तर त्या प्रवासातले सहप्रवासी होतो. भारतीय विद्यार्थी सेनेच्या निवडणुका एका काळात लढवत असताना मी, उमेश पाटील, संजीवभाऊ चारही जिल्ह्यात युवर जमा करासाठी तेव्हापासूनची संजीवभाऊचं काम सुरू होतं. ते पी एम सी असो काय, निवडणुका असो काय, धावणं धुतणं सुरू होतं. पण आत्ता सारख्या पक्षाच्या मिटिंगा मुंबईत सुरू होत्या. अनेक मिटिंगला मी, राजेश भाऊ वानखडे, प्रशांत वानखडे, आम्ही सगळी मंडळी असायचो. आलोक आम्ही विचारत होतो भाऊ संजीवने आणि कारण जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख मी वर्ध्याचा संपर्क प्रमुख असल्यामुळे मी त्या मिटिंगला राहायचो आणि सगळी जिल्हा प्रमुख मंडळी
गेल्या 4-5 मीटिंगमध्ये संजीवभाऊ आले नाही, म्हणून मी आत्ता 1 तारखेला मीटिंग झाली संपर्क प्रमुखाची, जिल्हा प्रमुखाची, राजेश वानखडे मी समोर बसलो होतो. नंतर मी खाली आमचे जे समन्वयक आहेत, जे आमच्या विदर्भाचं काम पाहतात, अरविंद नेरकर, त्यांच्याकडे गेलो आणि असा सहज विषय निघाला. प्रचंड गर्दी होती सेनाभवनात. मला सहज विचारलं त्यांनी की बडनेरा मतदारसंघासाठी काय करायला पाहिजे. मी त्यांना पटकन उत्तर दिलं, म्हटलं संजय भाऊला बडनेरात उभं करायला पाहिजे आणि राजेश वानखडेला तिवसा द्यायला पाहिजे. वास्तविक अमरावती जिल्ह्यात माझा काही विषय नव्हता, पण मला सातत्यानं हे वाटत होतं का संजू भाऊ जोपर्यंत अजून आमदार होत नाही तोपर्यंत या जिल्ह्यातली शिवसेनाची पूर्वी युती ती पुन्हा वाढत नाही, मोठी होत नाही. आणि म्हणून मी पटकन बोलून चुकलो. तिथं प्रकाश जाधव होते नागपूरचे, बुधवंत होते बुलढाण्याचे, आणि मग मला तिथून संजू भाऊला फोन लावले तिथल्या शिवसेनेच्या भवनातल्या लोकांनी, पण संजू भाऊचा फोन काही लागत नव्हता. म्हणून त्यांनी मला सांगितलं का अमरावतीचं सुरू होतं जे या ठिकाणी सांगितलं दिनेशनं, जसं ते भाजपचं सुरू होतं तसं आमच्या भूप्रमुखाचं सुरू होतं. प्रशांतला या सगळ्या लोकांना माहीत आहे त्याचं किती प्रेशर पक्षाचं सारखं होतं. आणि म्हणून मी 5 तारखेला संजीव भाऊला फोन लावला, आजही माझ्या फोनवर आहे तो फोन, सायंकाळी. म्हटलं संजीव भाऊ तुम्ही 2-4-5 मीटिंगमध्ये आले नाही की अनंतराव काम करण्याची इच्छाच नाही म्हणे. मला कळत नाही का काय झालं, कारण राजकारण वेगळं, मैत्री वेगळी, व्यवसाय वेगळा, संबंध वेगळे. प्रत्येकानं हे जपलं पाहिजे, जपलं प्रत्येकाचं, कोणाशी काहीही बिघडत नाही, कोणा वाचून काही बिघडत नाही. परमेश्वर प्रत्येकाला देत असतो, तो त्याच्या त्याच्या नशिबानं पुढं जात असतो. जे होता ते होत राहत. परंतु हा नाही पाहिजे, तो नाही पाहिजे, त्याच्यामुळे जी विवंचना संजी, मला वाटलं म्हटलं काय झालं संजीव असं का बोलले. शेवटी मनातले ते आघात होते. मी त्यांना म्हणायचो का मी रोज फिरायला जातो मालटिकडीवर, तुम्ही येत जा, मी आजही जातो. त्यांना म्हटलं तुम्ही फिरायला पाहिजे. हो मी करतो, हो आता मी फिरतो. परंतु तब्येत बिघडत गेली. मी जेव्हा काल अंत्यसंस्कार झाले, सगळेजण स्मशान भूमीच्या बाहेर पडलो, तेव्हा मी, नाना नागमोते, अमोल निस्ताने, उमेश गुरडे यांना म्हटलं, अरे तुम्ही इतक्या जवळ राहत होते, रात्रंदिवस जवळ राहत होते, तुम्ही म्हटलं आग्रह करायला पाहिजे होता. म्हटलं संजू भाऊ गेल्यामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली, तुम्हाला बाई कळत नाही. ते म्हणे आम्ही खूप म्हटलं, खूप सातत्यानं म्हणत होतो, पण काय तरी भाऊ ऐकत नव्हते. कारण वेळ होतं पक्षाचं, वेळ होतं कामाचं. सातत्यानं असं वाटत होतं की माझ्यावर काहीतरी जबाबदारी आहे, ती जबाबदारी मला पूर्ण करायची आहे. आणि म्हणूनच त्या दिवशी सर्किट हाऊसवर ते संध्याकाळी त्यांच्यावर जी जबाबदारी होती ती पूर्ण करत होती. जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावर वरुण मोर्शी आणि नांदगाव खंडेशी जबाबदारी होती. मी त्यांना सांगितलं होतं, म्हटलं संजू भाऊ तुम्ही काळजी करू नका, मी आहे. आणि जेव्हापासून गेल्या वर्षभरापासून मी संजू भाऊला तिथे येऊ दिलं नाही, म्हटलं तुम्ही येऊ नका, तुम्ही तुम्हाला जर वाटलं त्या कार्यकर्त्यांना इथं बोलवा. त्यांनी मनातल्या काळात 2 मीटिंगही लावल्या या कार्यकर्त्यांच्या. म्हटलं तुम्ही येऊ नका, मी सांभाळतो. म्हटलं या वर्षभरात 10-12 मीटिंगा मी बैठका तिथे लावल्या, वरुडमध्ये लावल्यात. 7-12 मीटिंगा मी नांदगावमध्ये लावल्या. आणि म्हटलं तुम्हाला जर करायच म्हटली तर या पदाधिकाऱ्यांना तुम्ही अमरावतीच्या सरकारवर बोलून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना काय मार्गदर्शन करायचं सांगा, तुम्ही त्रास घेऊ नका. कारण मी त्याही दिवशी बोललो नानासोबत की 1,00,000 मेले तरी चालतील, पण 1,00,000चा पोशिंदा जगला पाहिजे. आज असंख्य 1,000,000 कार्यकर्ते
आशिष धर्माळेच्या विवेक त्या दिवशी धसड झरडत होता, कारण सगळं ठरवलं होतं, सगळं ठरवलं कसं जगायचं असा जो कार्यकर्ता त्याच्यासमोरचा विवेचना होती त्याच्यासमोर आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही, पण जे अनेकांनी प्रस्ताव या ठिकाणी मांडले का संजीवभाऊची एखादी स्मृती व्हावी, संजीवभाऊचं एखादं कायमस्वरूपी काहीतरी व्हावं, त्याच्या निमित्ताने काहीतरी स्मृतीसाठी कार्यक्रम व्हावा. पण त्याच्या पुढं जाऊन मला एक गोष्ट या ठिकाणी बोलायची आहे. अनेकांना आवडणार नाही, कारण संजीवभाऊनं 15 वर्ष आमदार होऊन काहीच केलं नाही, नाही शाळा केल्या, नाही कॉलेजेस केले, स्वतःचं घर आहे, 2-3 भाऊ आहे, त्या घराच्या व्यतिरिक्त तो एक नुसता फ्लॅट आहे, तेही मला वाटते भाड्याचा आहे, त्याच्यावर किती पैशाचं कर्ज होतं मला माहीत होतं, कारण त्याच्याकडे असणाऱ्या पैसेवाले अनेक जण माझ्याकडे येत होते. आणि त्याच्यामुळे आज त्याचा जो काही नाही आहे, स्वराज लहान आहे. पहिलं लग्न संजय बंडचं झालं अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर, आणि शेवटचं लग्न झालं माझ्या मुलाचं जिल्हा स्टेडियमवर. आता माझ्या मुलाचा स्वराज एकदम जवळचा मित्र आहे, ते दोघं जण सातत्यानं फोनवर बोलत असतात. ज्या दिवशी हा प्रसंग घडला, माझा पुतण्या डॉक्टर बुंडेंच्या वडिलांना घेऊन गावा प्रफुल्ल कोंडकडे गेला होता, आणि त्याचा मला फोन आला की भाऊ संजीव भाऊची तब्येत एकदम सिरियस आहे, इथं आणला आहे. 9:30 वेळ होती. मी त्याच्या तसेच कपडे घातले आणि थर ते स्कूटर घेऊन मी स्वतः प्रफुल्ल कोंडकडेच्या दवाखान्यात गेलो. तर मी दवाखान्यात पाय टाकला, सगळं संपलं होतं. नंतर बाकी सगळे येत होते, जमा होते, मी होतो, सुनील देशमुख होते, शिवराज कुलकर्णी होते, शिवराज कुलकर्णी होते, विलास मराठे होते, आणि कार्यकर्ते घसरघसा रडत होते. या कार्यकर्त्यांनाही आधार देण्याची गरज आहे, या कार्यकर्त्यांनाही आधार घेण्याची गरज आहे, त्यांनाही उचलण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटते, मला असं वाटते, कोणाला काय वाटते मी सांगू शकत नाही, कदाचित मी म्हणतो ती गोष्ट खरी होईल, पूर्ण होईल की नाही सांगता येत नाही, पण ज्या बंडेरा मतदारसंघातून संजय पण एकदा आमदार व्हावं असं वाटत होतं, मी वहिनींना एकदा जाऊन प्रार्थना करणार आहे का वहिनी जे कोसळलं ते राहू द्या, पण एकदा तुम्ही बंडेरामध्ये उभ्या राहा. कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यांनी यायला पाहिजे. संकट आहे, अडचणी आहेत, मुलं लहान आहेत. या ठिकाणी यशोमतीताईनं बोलताना सगळ्या गोष्टी सांगितली, पण शिवसेनेसाठी, बंड कुटुंबासाठी, त्याच्यावर आश्रयित असणारे जे हजारो कार्यकर्ते आहेत, जे पोरके झाले दुसरं कोणी सांभाळणार त्यांना नाही, असे त्यांच्यासाठी मला असं वाटते ही गोष्ट व्हायला पाहिजे. माझ्याकडून जे जे करता येईल त्यासाठी, जे जे करता येईल पक्षाच्या पातळीवर, ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. जे अधिकार मला आहेत त्या अधिकाराचा वापर करून ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन, यासाठी शिवसेनेनं पुढाकार घ्यावा. मी संजीवभाऊच्या स्मृतीचं अभिवादन करतो, आणि जे दुःख त्यांच्या परिवारात झालं, स्वराज खूप लहान आहे, मुलगी खूप लहान आहे, जे दुःख झालं हे दुःख पेलण्याचं सामर्थ्य ईश्वरानं त्यांना द्यावं अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. संजीव सलग 2-3 आमदार झाल्यानंतर शेवटच्या क्षणामध्ये बंडणारा मतदारसंघात ते जिंकू शकले नाही. आता 6-7 महिन्याच्या आधी आमच्या सारख्या राजकारण जवळ आलं तर साधारणतः चर्चा होतो, आणि त्यांचे संबंध सगळ्या पार्टीशी होते, सगळ्या लोकांचे होते. आमचे संजीवभाऊ खोडकेंनी जेव्हा सांगितलं ते खरं आहे, राजकारण हे वैयक्तिक कधी त्यांनी केले नाही, राजकारण त्यांनी पक्षासाठी राजकारण केलं.
मला सातत्याने त्यांचं जेव्हा बोलणं व्हायचं, जेव्हा माझी भेट व्हायची, ते साधारण चर्चा व्हायची आणि त्यांना सारखी खंत होती की मी बडनेरा मतदारसंघामध्ये मी आमदार होऊ शकलो नाही. मी त्यांना सांगितलं की भाऊ यावेळेस आपण नक्की आमदार व्हाल, परंतु योगायोग काही त्यांच्या विपरीत काही घटना घडल्या, संजीव आपल्या सोडून निघून गेलेत. त्यांचं जे बोलणं आहे ते सुद्धा आज मला ते एक थोडस एक वेगळ्या पद्धतीने वाटते की त्यांनी ज्या गोष्टी मला काही शेअरमध्ये सगळ्यांसमोर करणं योग्य वाटत नाही, पण संजीव हो सारखं व्यक्तिमत्व, अजात शत्रू, लोकनेता हे अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनाच नाही तर कुठल्याही पक्षामध्ये या पद्धतीने एखादा नेता समोर येणं मला फार शक्य वाटत नाही.